प्रेक्षक हो नमस्कार, मी अक्षदा, तुम्ही पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। डिंगोरे येथील ठाकर वस्तीतील एक शिक्षकी शाळेत दरवाजाचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी 9 वाजता उघडकीस आला आहे। दरम्यान सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे शाळा बंद ठेवण्याचे आदेश आहेत। याचाच फायदा घेत डिंगोरे येथील आदिवासी भागातील प्राथमिक शाळेतून एक संगणक चोरट्यांनी लंपास केले, मुख्याध्यापिका संगीता उकिरडे यांनी सांगितले। या घटनेची माहिती ओतूर पोलीस स्टेशन व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जुन्नर यांना कळवण्यात आली असल्याचेही उकिरडे यांनी आपला आवाजशी बोलताना सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी, पाहुयात। नमस्कार, मी सौ संगीता अनिल उकिरडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखडे वस्ती डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। शाळेला सध्या कोरोनामुळे सुट्टी आहे, परंतु शाळा बंद बऱ्याच दिवसापासून असल्यामुळं कदाचित कोणीतरी पाळत राखून संध्याकाळी म्हणजे रात्री शाळेचं कुलूप तोडलेलं आहे। दोन्ही वर्गांचे कोंडे वगैरे तोडून ते कुलूप साईडला फेकून दिलीत आणि चोरीच्या उद्देशाने हे करून कॉम्प्युटर नेलेलं आहे इथलं एक, कारण आता शाळा उघडायचीच नाही। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आपल्या तालुक्यातली संख्या लक्षात घेता मुलं जमवून त्यांना अध्यापन करणे सध्या तरी तसं बंद आहे। माझ्या पद्धतीने माझं ऑनलाईन अध्यापन चालू आहेच, तरीसुद्धा कोणीतरी ही पाळत ठेवली असावी। दुर्दैवाने यापूर्वीसुद्धा मागील 2 वर्षापूर्वी त्याच्या आधी गॅस वगैरे शेगडी बर्नर सिलेंडर काही ते यापूर्वी सगळं नेलं होतं। इथे थोडीशी बाजूला वस्ती आहे, पालकांची घरं लांब आहेत आणि आडराणात वस्ती डोंगराच्या जवळ असल्यामुळं पाहायला कोणी नाही, असं काहीतरी हेतुपुरस्सर कोणीतरी केलं असावं। प्रथम दर्शनी तसा कोणावर संशय घेण्याचं काही वाटत नाही, तसं 2 वर्ष मी या शाळेमध्ये आहे। पण अतिशय चांगले पालक आणि एकदम मृदू आणि मवाळ लोक आहेत, ही शक्यतो कोणाच्या वाटेला जात नाही, त्यांचा कुठल्याही प्रकारचा उपद्रव नसतो मला कधी। आता 2 वर्ष मी इथं अध्यापन केले, पण त्यांनी कधीच मागेल तसं सहकार्य मला यापूर्वी केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर कोणावर असा विशेष रोख किंवा संशय वगैरे घेणं मला तरी अजिबात उचित वाटत नाही। कदाचित आजूबाजूला वेगळ्या राज्यातली लोकं पोटा पाण्यासाठी आलेली आहेत, मग उदरनिर्वाहासाठी आलेल्या लोकांनी शाळेमध्ये काही खाण्यापिण्याचं मिळतंय का या भावनेनेही केलं असावं। सुदैवाने माझं रेकॉर्ड, कागदपत्र, फाईल, 1 नंबर रजिस्टर, विद्यार्थी हजेरी, शिक्षक हजेरी कशालाही अजिबात हात लागलेला नाही। वह्या, पुस्तकं, टेबल, खुर्च्या, कुठलंच इतर मटेरियल त्याला टच केलं नाही, हात लागला नाही, फाडतोड नाही, कुठं फेकून दिलं नाही, इतर काही नुकसान झालेलं नाही। फक्त एक संगणक जो होता टेबल शेजारी, तर तो गेलेला आहे, तेवढा विषय आहे। अजूनही मी बारकाईने पुन्हा सगळं तपासून पाहते, इतर कुठं काही गेले का ते बघते। पालकांचा मला फोन आला सकाळी साधारण 9:30 दरम्यान की हे कुलप उघडी दिसत आहेत, दोन्ही तिन्ही मेन गेट आहे ते उघडलेलं आहे। मग मी तात्काळ इथं आले, बारकाईने पाहिलं, थोडेसे फोटो वगैरे घेतले आधी टच करण्यापूर्वी, आमच्या केंद्रप्रमुखांशी संपर्क केला, ते म्हणाले की रीतसर कंप्लेंट द्या, पोलीस पाटलांच्या कानावर घाला, पोलीस स्टेशनला जा, व्यवस्थापनच्या अध्यक्षांना घेऊन जा, म्हणजे थोडं बाय प्रोसिजर काय असेल ते करून घ्या व्यवस्थित सगळं, त्याप्रमाणे मी ते व्यवस्थित सगळं करून घेते। सुदैवाने एका संगणकापलीकडे दुसऱ्या कुठल्याच वस्तूला हात लागलेला नाही, तरीही आपण आपलं कर्तव्य म्हणून याची पुढची प्रोसिजर काय असेल ती मी पूर्ण करून घेते व्यवस्थित।